हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता जपानमध्ये गोल्डन वीक चालू झालेला आहे. गोल्डन वीकमध्ये जवळपास 10 ते 12 दिवस सुट्टी सलग असते लोकांना सगळ्यात जवळपास. तर आम्ही गोल्डन वीक साजरा करण्यासाठी इनोशिमा आयलँडला चाललेलो आहे. राहुल सान, मी योकोहामावरून आणि चुनाशिमावरून अजून 4-5 जण येत आहेत. सो लेट्स गो एन्जॉय. यू मोबाईल कसं काय विसरू शकतो तो राहुल? मला ठेवायचं होतं घरी. विसरला का? बस खोटं बोल. PS1 म्हणजे आपले हिंदी मुव्हीज पण असतात काही काही. RRR मूवी एवढा फेमस नाही. साऊथचे जनरली मूवी भरपूर फेमस आहे तिथे. कुठेही जायचं असेल तरी आधी खाऊन घ्यायचं मग फिरायचं. जसं महाराष्ट्राची पावभाजी, कोलकात्याचा रसगुल्ला, तसंच जपानचा मिसो सूप सगळ्यात फेमस. राहुल कुठं चालला? आली ट्रेन. आली नवीन शूट घेतला. इनोदेन लाईन ने आता डायरेक्ट इनोशिमा आयलँड. हा मी दाखवलं. आठवण म्हणून या नोट वरती मी सिक्का घेतलेला आहे. जस्ट कायम सोबत राहील म्हणून. मग ठीक आहे. फुजिसावा स्टेशनचा हा सिक्का आहे. Hey guys, are you excited? Yes. He's more than excited. बहुत सारे लोग हैं, बहुत गर्दी है यहाँ पर. जा रहे हैं बीच पे. गोल्डन वीक है इसलिए बहुत सारे लोग घूमने के लिए आए. वीकडे है फिर भी. ये लड़की क्या कर रही है? ब्लॉग बना रही है. बाल बना रही है. ब्लॉग नहीं बना रही. ब्लॉग बना रही है जो कि तेलुगु है. तेलुगु ब्लॉग देखना ना भूल. अरे ये क्या उंदीर है? पुढं काही खायला वगैरे मिळत नाही त्यामुळे आम्ही इथंच आता घेतोय काहीतरी. राहुल सांग, क्या चाहोगे खाना? अरे इधर किधर आहे? इधर नाही, इधर खाने के लिए. मतलब मी राहुल, तेरे को भूक लगी है? क्या चाहिए तेरे को? पिझ्झा. हे आपण आलो आहे. हे इनोशिमा आयलँड आमच्या मागे दिसतंय. हा एकच ब्रिज आहे. आयलँड नाही दिसतोय ना. तो अख्खा आयलँड दिसतोय ना. तिथं जाण्यासाठी फक्त हा एकच ब्रिज आहे जिथून आम्ही खालून चाललो होता. हे बघा, हे असं हे आयलँड आहे जिथं आपण चाललोय. आणि आत्ता आपण ह्या ब्रिज वरती आहे. हा एकच ब्रिज आहे ह्या आयलँड वर जाण्यासाठी. आणि खाली अख्खं जपान. सो आपण आता जाऊया. राईट साईडला आल्यावर तिथं असे स्टॉल आहेत चायनीज वगैरे. बारीक सारीक चिकन चायनीज. कॉफी सब लोक खा रेले. इथं असा बदामासोबत फोटो काढण्यासाठी लाईन लागलेली आहे. इनो स्पा. बहुत अच्छा नजारा आहे यहां से.
इनोस्पा. हा जो रोड आहे, ह्या रोड मध्ये राईट साईडला घर आहेत सगळे, प्रायव्हेट घर, आणि लेफ्ट साईडला दुकान आहेत बरीचशी. मागे हे इनोशिमा गार्डन पे, और ये भाई क्यों स्माइल कर रहे मालूम नहीं, क्यों स्माइल कर रहे हैं? मैं बहुत खुश. क्यों? क्यों खुश है? मेरा कोई तो वीडियो निकाल रहा है. निकाल रहा है, लेकिन किस में निकाल रहा है? मेरा मोबाइल साले इधर. इसको पता चल गया मैं इसका मोबाइल लेके आया हूँ, और उसको अभी पता चला है. अरे तेरा 2 किलो का मोबाइल में इतने देर से जेब में? सच्ची 2 किलो का, तेरे पप्पा ने 2 किलो का, 1.5 किलो का. सरळ जायचं, राईट मारायचं, उडी मारायची डायरेक्ट खाली. पडले ना तुम्ही? पडले ना. कोणाला विचारायचं, पण जायचं, मग जायचं, सरळ जायचं. हा माणूस जुलूम करतोय, त्याला फोटो काढायचा म्हणून मला खाली पाठवले. अरे सब लोग कैसे जाएंगे? तू आगे बैठ सकती है वहां पे, ऐसे शिवानी का उसके ऊपर बैठा हो, ऊपर चलेगा, चले उसमें शिवानी, तू उसमें बैठ सकती, सामने कैरेज रखा है, शांत एरिया है. यामा फुतात्सु, दोन यामा दिसते तिथून. यामा फुतात्सु लेफ्ट साइड ला, यामा राइट साइड ला, इकडे यामा. हे घर बघा कसं आहे, कॉर्नरला घर एकदम कॉर्नर वर बांधले. अगर अच्छा होगा तो लेके जाने का, और हाँ लग अच्छा इसलिए जापान है. सही बात, सही बात, देखने की जरूरत नहीं. चलो आगे चलो. आता आम्ही तिथला बोर्ड वाचला, तर त्यांनी तिथं असं लिहिलंय की ह्या इनोशिमा आयलँड वरती आधी ड्रॅगनचं वास्तव्य होतं, दंतकथा वगैरे आहेत. पण इथं जे मंदिर आहेत ते सगळे पण असे ड्रॅगनचे मंदिर आहेत. आता बघितलं आपण ते ड्रॅगनचं मंदिर होतं. ओहो नाईस, आवाज मस्त येतो रे, मी वाजव. असं लिहिलंय की एक 5 तोंडाचा ड्रॅगन इथं इनोशिमा मध्ये राहत होता आधी, आणि तो लहान मुलांना पळवून न्यायचा. मग एक काहीतरी असं क्लाउड वगैरे मोठं आलं, वादळ वगैरे, आणि काहीतरी काहीतरी कुठली तरी देवी वगैरे आली असेल, तर त्याच्यात प्रेमात पडला. मग तिनं त्याला नष्ट केलं आणि सगळ्यांना वाचवलं. अंदर येलो वन्नारू मतलब, अंदर అందరూ ఏనా వల్ల లైక్ షేర్ సబ్స్క్రైబ్ నై కేల తో తుమ్చి దాడి పక్కన నై 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 బోలంగి బ్రో అరే ముజే బతా మే బోల్తా అగర్ లైక్ షేర్ సబ్స్క్రైబ్ నై కేల లైక్ షేర్ సబ్స్క్రైబ్ చేసుకోకపోతే మీ గడ్డం పట్టుకొని కొట్టేస్తాను చేసుకోకపోతే పోతే ఉతురు ఎమో లైక్ షేర్ సబ్స్క్రైబ్ చేసుకోతో పోతే इथं भविष्य सांगतात आतमध्ये ती बाई बसली, तिथं ते भविष्य सांगते ती बाई, हात वगैरे रीड करणारी आहे. जपान मध्ये ह्या अशा गोष्टीला पण खूप खूप आपल्याकडे जेवढं मानत नाहीत ना, तेवढं भविष्य लक
लकला खूप महत्व देतात तिथले लोक, म्हणजे हात रीड करून आपलं भविष्य बघण्यात त्यांना एवढा इंटरेस्ट होतो. 10,000 येऊन देतात 15-20 मिनिटासाठी भविष्य बघण्यासाठी. मग ते करायला काय करायचं, देवळात जाऊन ते विशेष असतात त्या बांधायच्या. अंधश्रद्धा इथं भरपूर लोक आहेत, म्हणजे अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा एक विश्वास त्यांचा देवावरती पाहिजे. आणि अजून ते सुनामी वगैरे येऊ नये किंवा भूकंप येऊ नये म्हणून ते जगाच्या कल्याणासाठी ते आपण सुखासाठी ते बीच वगैरे मागतात. ते चांगली गोष्ट आहे. हा साईडला, कारण चारी साईडला असा बीच आहे जो आपल्याला खाली जाऊन दिसेल इकडून जाणारे आपण दमले लोक. शंख शिंपले श्रीम्प असेल रे, शंख शिंपले म्हणजे श्रीम्प त्यातलं खात्यात. हा हा, त्याच्या असलं मटेरियल. शंख शिंपले बापरे काय खाते. लाईन भरपूर लावली, बघा काय वर्दी वाटलं तर का बोगदा आहे. मी बोगदा नांदेस का कोरे 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 नांदेस का डोकुत्सु देस डोकुत्सु डोकुत्सु वा सेन こんな感じで今はいはいはい山の中から中中にはい中にはい、あはいはいはい、OK、はい、ありがとうございます。いえいえ、はい、無料ですか。いや500円。500円。こあそこに払っても。あはいそう、はい、OK、わかりました。で、あとまでごはえごはごはさるくあにあしまでまでしビューズあビッチतिकडे नको, इकडे जाऊ. खाली बघून चालणार आहे मित्रांनो. सीने से तुम मेरे आके लग जाओ ना. काहीतरी पकडतायत, हे पाण्यात काहीतरी पकडतायत लोक बर का. खेकडे पकडतायत, खेकडे नाही काहीतरी यांना ट्रेनिंग देतात रे. हे हो, ही तिकडे पण एक कोरगी शकते. इकडे बघ लकी स्टोन शकतात का काय. मस्त आहे ना इथं वातावरण, कसं छान पैकी थंडी वाजत मस्त पैकी सगळे लोक. हा ब्रिज मागाशी आपण ज्याच्यावर गेलेलो. कॅलरीज बंद कर रही है. खाली जाताना काय नाही म्हटलं, वरती असताना दम लागतोय. हे सगळं बंद झालं आता, क्लोज्ड. बापरे अभि आपण उधर उपर जाने वाले. एकदम टॉप को टॉप से देखेंगे सब नीचे का, मजा आएगा. जपान मध्ये काय केलंय फक्त माहितीये का, असं खाली सगळीकडे फिरायचं आणि परत एक टॉप पॉइंट बनवलं असतं वरती, अशी हाईट बनवतं आणि त्या हाईट वरती जायचं काहीतरी फीस देऊन आणि तिथून परत बघायचं सगळा चारी साईडचा व्ह्यू. दॅट्स इट. टोकियोला जावा, ओसाकाला जावा, कुठं पण जावा, सगळीकडे सेम. सिम्व घेऊन आला म्हणून नागाने. ये है बच्चों का खेलना और ये है हमारा बच्चा. उसको उसका झूला दे.
अच्छा केजी ये ना, अरे डायरेक्ट उठ गया ये। इथं संध्याकाळचा छोटासा शो वगैरे चालू असतो, पण ते डे वाईज डिफर करत। मस्तपैकी छान पैकी बसलेत सगळे लोक, व्ह्यू पण भारी एक नंबर। आपण आता 360 व्ह्यू बघूया। कारण वरती पण भरपूर गर्दी झालेली, काहीतरी लिमिट आहे, तेवढीच लोक वरती जाऊ शकतात एका वेळेस। आणि लिफ्टनं वरती जाण्यासाठी पण भरपूर नंबर होते, पण आता बिलकुल एकही माणूस नाही, आपण डायरेक्ट जाऊ शकतो वरती, किती वेळ थांबू शकतो। सो आता सध्या आपण शॉपमध्ये जाऊया। किचन आहे, किचन, वाव लाईट लागते, वाव नाईस। वरच्या फ्लोअरला जाऊ थोड्या वेळाने। वाव किती मस्त दिसतोय रे। चलो उपर, हम सब लोग मिलके टेक्नोप्रो में जॉब करेंगे। वाह ओके, अभी मजा आएगा ना असली पीड़ू। आता पण इथं खाली बसलेलो सगळेजण एन्जॉय करत। हे लाईट हाऊस असल्यामुळे याच्यात जरा लाईट अशी गोल गोल फिरती मे बी। मस्त सगळे वरती येऊन बसलेले आहेत। मस्त बसायचं असं टेरेस वर येऊन। आता आम्ही मस्त पैकी व्ह्यू एन्जॉय करणार। हे नया चेहरा आहे, आपको यूट्यूब पे देखने वाला है। तुम्हारा क्या नाम बताओ आपके चैनल का? चैनल नहीं है मेरा। अरे नहीं क्या? अभी अपलोड करके ओके ओके, शहनवाज नाम करके एक चैनल है, उसकी लिंक डाल देंगे नीचे। ये सब लोग हमें अभी इधर मिले हैं, कुजित्सु के सब लोग आए कर ओके। आप सब लाइव बना दूंगा, फेमस कर दूंगा। मस्त लाईट लावल्यामुळं जरा छानच वेगळंच प्रदर्शन झालं इथं। प्रत्येक सीझनला वेगवेगळं काही ना काहीतरी असतंय, लास्ट टाइम ते दिव्यांचं होतं काहीतरी। अभी लड़की के जैसा चल के दिखा, चलो
అవి ఫాస్ట్ ఫాస్ట్ నే ఫాస్ట్ నే అరే ఫాస్ట్ 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 हे मंदिर नाहीये, हे कुठलं घर नाहीये, हे आहे स्टेशन, इनोशिमा स्टेशन. इनोशिमा स्टेशन नाही आहे, डेंजर. फुजिसावाच्या ट्रेन मधून आम्ही योकोहामाला जाणार आहे. योकोहामाला थोडंफार खायचं, जायचं घरी. काय विषय झाला, दिवस छान मस्त पैकी स्पेंड झालेला आहे. ट्रेन मध्ये आलेलो आहे, आपली गॅंग इथं बसलेली आहे. चलो हम अभी व्यू एंजॉय करने वाले हैं. टाटा बाय बाय, मिलते हैं अगले ब्लॉग में.